हेलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी पुरी भाजी। ही भाजी आहे पुरीसाठी। बटाटे घेतले आहेत उकळून, एक जवळ अर्धा किलो बटाटे आहेत चुरून घेतलेले आहेत हाताने, आणि दोन टोमॅटो आहेत मीडियम साईजचे, तीन कांदे घेतलेले आहेत, लाल तिखट तीन चमचे मोठे टेबलस्पून, हे आलं लसूण पेस्ट, जिरे मोहरी एक चमचा, एक टीस्पून हळद आहे, आणि मीठ चवीनुसार तेल, आणि हे गरम पाणी करून घेतलेलं आहे। आपण आता करायला सुरुवात करू। तेल तापून घेतलेलं आहे। आपण आता जिरे मोहरी टाकूयात प्रथम, अद्रक लसूण पेस्ट, कांदा टाकतो, टोमॅटो टाकून घेऊया। आपण एक ह्याला कांदा लाल कलरचा होईपर्यंत थांबायचं, थोड्या वेळा परतून घेऊया त्याला व्यवस्थित। आपला एक ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला, तो चांगला हळद टाकून घेऊया, तिखट टाकून घेऊ, परतून घ्यायचं आहे मसाला थोडा, हे बटाटा आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व एकत्र। परतून झाल्यानंतर बटाटा परत आपल्याला गरम पाणी घालायचं आपण केलेलं। मला पाहिजे तसं हे कमी जास्त पातळ हे घट्ट करू शकता थोडस, मीठ टाकून अशा तऱ्हेने आपली पोळी भाजीची भाजी तयार आहे।